तू सीरियसली आई मिस यू खरच. अरे यार मी खोटं का बोलेन, मी खरच खूप मिस करतो तुला. अरे मी मुद्दामून का करेन, तुला कळतंय का इथे हे सगळं सेटल करताना माझी किती वाट लागते. ते कसे होऊ त्यांना मी सोडून. हे बघ, ते माझे पेरेंट्स आहेत, तू माझ्या पेरेंट्स बद्दल काही बोलायचं नाही. आधीच सांगतोय मी तुला, तुझ्या पेरेंट्स बद्दल मी कधी काय बोलतो का. अरे यार एकदा बोललो तर तू कुठे घेऊन बसती असते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, मी त्यांना प्रॉमिस केलंय, तुला कळतंय का. आय नो मी तुला पण प्रॉमिस केलंय, पण आता ते नाही लवकर पूर्ण करू शकत. मी काय करू आता, डोकं आपटून घेऊ का. एक मिनिट, तुला काय म्हणायचं. मी सगळं मुद्दामून करतोय, मी काही प्रयत्न करत नाही. नाही, तू म्हणालीस आता की मी काही प्रयत्न करत नाही. बघ, जर असं असेल ना तर मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मी फोन ठेवते. बाय. चल, तुझा फोन होता का. तुला काय करायचंय. हो, भांडण झालं. नाही, भांडण्याची प्रॅक्टिस करत होतो. जाऊ देणारे नीरज, तिला राग येणं स्वाभाविक आहे की नाही, आहे की नाही मला सांग. अरे तिला आठवण येत असेल तुझी. नपुर, बघ तू ना आता आज जाऊन झोप शांत. हा, माझं ऑलरेडी डोकं खाल्लंय तिने, तू माझं डोकं खाऊ नकोस. कळलं तुला, जाऊन झोप. बरं बरं बरं, ठीक आहे. कॉफी पी, तुला बरं वाटेल. मला नको. अरे बरं वाटेल रे तुला, पी तू कॉफी. मी तुला प्रॉमिस करते की तुझी कॉफी संपायच्या आत मी तुमचं भांडण मिटवेल. नपुर, कॉफी देणे इतकं सोपं नाहीये. ते तू ओळखत नाही सिरा, एक नंबरची हट्टी आहे ती. असू दे. माझ्याकडे असा एक मॅजिकल वर्ड आहे ना, जो खूप मनापासून बोलला की किती हट्टी माणूस असला तरी सुद्धा त्याचा राग असा जातो. तू घे, तू ही कॉफी पी. गरम आहे, शांतपणे कॉफी पी आणि मला तुझा मोबाईल दे. प्लीज मोबाईल दे. तू जाऊन झोप, तुला गरज आहे. मोबाईल दे प्लीज. अरे काय त्रास आहे तुझा मोबाईल घे. किती चिडतोस रे. थँक यू. काय टाईप करतेस बघू.